एखाद्याचा संसार, एखाद्याची आयुष्य, एखाद्याचा म्हणजे मानाच्या ठिकाणावर अपमान करणं हे योग्य नाही, हे सांस्कृतिक नाही. मित्र, या बाबतीमध्ये मी नक्की दखल घेतलेली आहे. मी पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी झालेली आहे मला समजलं, परंतु मी माझ्या डोळ्यात एकच मी पहिली परिस्थिती पाहिली. आता मला दुसरं तुम्हाला सांगायचंय, अल्टिमेटम और अल्टिमेटम दिले चलू. आपल्याला अल्टिमेटम लागू होतात का? नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत, आणि त्यामुळं आपली एक प्रतिष्ठा आहे. आणि भारतीय संविधानानं लोक म्हणतील, काय लोक म्हणत असतील, और संप संप कायद्यात आहे, बरोबर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधानामध्ये स्पष्टपणे आर्टिकल 19 मध्ये सांगितलंय. कोणत्या आर्टिकल मध्ये सांगितलंय? 19 मध्ये. राईट टू एक्सप्रेशन. काय म्हणलंय? राईट टू एक्सप्रेशन. राईट टू एक्सप्रेशन म्हणजे माझ्या शेजाऱ्यात माझा शेजारी आहे, तो जर गुजरला असेल किंवा तो जर मृत्यू झाला असेल, तर मी किती दिवस त्याच्या मुलाने किती दिवस ठेवावा दुखवटा त्याचा भाग, परंतु मी माझ्या मित्राचा माझ्या भावाचा दुखवटा किती दिवस ठेवावा हे सुप्रीम कोर्ट सुद्धा तय करू शकत नाही. करू शकते का? नाही. त्याच्यामुळं 49 मृत्यू आणि त्या शहादतीवर अजित पवार तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही नाही ठरवू शकणार माझा दुखवटा, तुम्ही नाही ठरवू शकणार माझे एक्सप्रेशन. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला कोणाच्या मेहरबानीची गरज नाही. त्यामुळं आमचा काय कोटा अजित पवार ठरवतील? नाही. शरद पवार ठरवतील? नाही. छान चाललेलं आहे आणि हा लढा एका चांगल्या म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे आपल्या मुकाम पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अफवा येतील, एक ग्रुप तयार होईल. तुम्हाला सांगतो, आज या पुण्याच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या, माझी आई सावित्रीबाई फुल्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्मभूमीमध्ये मी तुम्हाला सांगून चाललो, एक वचन देऊन चाललो, तुम्ही किती ताकद ठेवायची ते ठेवा, पण माझ्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत मी विलीनीकरणाचा लढा लढणार. त्यापूर्वी सुद्धा मी सांगितलंय की विलीनीकरणाच्या संबंधाने कोणतंच सबस्टिट्यूट मला चालणार नाही. आणि आज माझा कष्टकरी महाराष्ट्रातला स्पष्टपणे सांगत आहे की विलीनीकरणा व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला फासावर चढवा, आम्ही फाशीवर जायला तयार आहोत, परंतु विलीनीकरणाला सबस्टिट्यूट आणि विलीनीकरणाला दुसरा पर्याय आम्हाला पाहिजेत? नाही. पाहिजेत? नाही. आणि आता त्यांना भीती दुसरी आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हे सगळे कॉर्पोरेशन वाले ना म्हणजे बँकांवाले त्यांना 6 महिन्यामध्ये बँक दिसायला लागली. नाही हो उपमुख्यमंत्री अजित पवार, असं हे बरोबर नाही. तुम्ही विचारावं सहकार मंत्र्यांना, तुम्ही विचारावं सहकार आयुक्तांना. काय विचारा? तर तुम्ही सहकार आयुक्तांना विचारा आणि बँकेच्या संचालक मंडळाला विचारा की तुम्ही या ड्रायव्हर साहेबांना, कंडक्टर साहेबांना, मेकॅनिक साहेबांना, क्लार्क साहेबांना तुम्ही 14% कसे काय बँकेचे पैसे देता हो, आणि इतर राज्यांना मात्र तुम्ही 5% पैसे देता हो, हे कोणतं शहाणपण आहे हो? अजित पवार, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, इथलं पालकत्व आहे तुमच्याकडे, हे वागणं बरं नव्ह. आणि ही त्यांना भीती येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्यांना वाटतंय की हे म्हणजे हे राज्य शासनाचे कर्मचारी होतील, पगार राज्य शासनाप्रमाणे येईल, लोकांचे घरदारे चांगले होतील, लेकरं चांगले शाळेत शिकायला जातील, आणि त्यासोबतच किती टक्क्यानं आपल्याला घरासाठी आणि कर्ज मिळू शकेल? आता किती टक्क्यानं आपण देतो? म्हणजे बघा, आपण जय जयकार करताना विचार करतो का की आपल्याला यांनी 14% कर्ज दिलंय म्हणून सरकार कोण आहेत? हेच आहेत ना. त्याच्यामुळं कष्टकऱ्यांनो, ही त्यांची भीती आहे, त्याच्यामुळे त्यांना विलीनीकरण नको आहे. आणि एक गोष्ट तुमच्या शक्तीमुळं, एक गोष्ट तुमच्या युक्तीमुळं, एक गोष्ट तुमच्या संविधानिक वर्तनामुळं एक नक्की झालेली आहे की तुम्ही जिंकणार आहात, संविधान जिंकणार आहे. इंदिराजींसारखं ते करायला